मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 066 495। शिवाजीनगर बाळे येथील जमिनीच्या व्यवहारापोटी तिघांनी 25 लाख रुपये इशारा घेतला, परंतु त्यांनी संगनमत करून भावासोबत सुरू असलेल्या न्यायालयीन वाद लपविला। जमिनीच्या व्यवहारापोटी दिलेली रक्कम त्यांनी परत न केल्याने माजी आमदार पुत्र राजेश सिद्रामप्पा पाटील यांनी सदर बाजार पोलिसात धाव घेतली, त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। त्यावेळी फिर्यादी राजेश पाटील राहणार सुदीप कॉम्प्लेक्स होटगी रोड यांचे सिद्धेश्वर एंटरप्राइजेस नावाचे फर्म आहे। त्यांचे कार्यालय दक्षिण कसबा परिसरात असून फिर्यादीचा मित्र गुरुनाथ येलिटी यांच्या ओळखीतून सुभाष रंगनाथ लोहार, भूषण सुभाष लोहार व रत्नकुमार सुभाष लोहार तिघेही राहणार सोलापूर यांची जमीन विक्री संदर्भात समजले। दरम्यान बाळे शिवाजीनगर परिसरात लोहार यांची 11 हेक्टर 57 आर अर्थात 28 एकर 7 गुंठे जमीन आहे। फिर्यादी राजेश पाटील व लोहार यांच्या जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार ठरला, त्या जमिनीसाठी 12 कोटी रुपये देण्याचे ठरले। सुरुवातीला इशारापोटी 25 लाख रुपये देण्याचे ठरले आणि सर्वांसमोर 1 लाख आणि 24 लाख युनियन बँकेच्या धनादेशाद्वारे दिले, परंतु संशयित आरोपीचा भाऊ राजेंद्र लोहार यांच्या सोबत जमिनीवरून वाद सुरूच आहे। तो वाद सध्या दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला असून त्याची माहिती तिघांनी लपवून पैसे घेतले असेही या फिर्यादीत नमूद आहे। वारंवार पैसे मागूनही 25 डिसेंबर 2022 पासून त्यांनी घेतलेले पैसे परत केलेले नाहीत असेही पाटील यांनी पोलिसांना सांगितले। पोलीस हवालदार औदुंबर आटोळे हे अधिक तपास करीत आहेत।